गांधीवादी। बाकी कोण नको मला, बारकी दाखव आमची, बाकी कोणाला बघाय नाही। साईड लावा सगळे, सगळे साईड लावा। हॅलो, नमस्ते, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल। हा गौरी दिवशीचा ब्लॉग आहे आणि जस्ट विनू आत्ता आला पुण्याहून आणि म्हणजे रात्री बसला होता, आता सकाळी आला। आल्याला बिचारा पटकन आंघोळ केला, ते लवकर डोस द्यायचा होता ना तिचा, गेल्या वीकमध्ये तिचा जो डोस होता ना सेकंडवाला, तर तो मिस झाला, त्यामुळे त्यांनी या वीकमध्ये बोलवले। आणि आता मम्मी आणि विनू दोघेजणं गेले डोस घ्यायला, त्याच्यामुळे बिचाऱ्याला आल्या आल्या लवकर लगेच जावं लागलं। आणि तो काय भाजीसाठी ऑलवेज रेडी कशासाठी पण असतो, तर ते आता गेलेत दोघंजणं। आणि अजून गौरी भरायची आहेत, अजून भरलेले नाही आहेत, कारण मम्मीला सकाळपासून लोड झालं आणि मला रात्री झोपच नाही झाली, त्यामुळे अजिबातच असं डोकं फार दुखत होतं, काहीच करता येईन असं मी झोपले होते। उठून आता आवरलं वगैरे, छोटं बाळ घरात असलं ना तर जेवढा आनंद आणि छान वातावरण असतं ना, तर तितकंच म्हणजे कामं पटपट होत नाहीत काय नाही, कारण मी पूर्ण त्या तिच्यामध्ये बिझी होऊन जाते, त्यामुळे मम्मीलाच एकटीला सगळं लागतं। तर आता नैवेद्यासाठी गुलाबजामुन बनवायचं आहे, ते बनवायला घेणार आहे त्यांनी येईपर्यंत। बाकीचं जेवण वगैरे तयार आहे, फक्त गुलाबजामुन बनवायचं आहेत, ते लोक येईपर्यंत पटकन बनवून घेते। गौरी पूजनची तयारी चालू होती आणि मम्मीने मला जाताना सांगितलं होतं की कलश थोडासा सजवून ठेव, मग तेच मी करत होते। गणेश आगमन झालं, गणेश आपले विराजमान झाले त्यांच्या आसनावरती। आणि त्याच्यानंतर काय झालं की गुरुवारी आम्ही बाळाला दिलं वॅक्सिन, ॲक्च्युली लास्ट वीकला होतं ते, अडीच महिन्यातलं जे असतं ना तर ते सेकंड डोस, पण मिस्टेकली ते मिस झालं। आणि इथे गावात फक्त गुरुवारी भेटतं ते PHC, त्यामुळे शक्य नाही झालं ते, मग सेकंड मग या गुरुवारी आम्हाला भेटलं लकीली। आणि त्यामुळे मी गौरीचं प्लॅन केलं होतं, गौरी दिवशी छान तिला तयार करायचं आणि गौरी घरात घेताना तिला सुद्धा घेऊन असं दाखवायचं असं माझं प्लॅनिंग होतं बाळाला। पण तिला डोस दिला आणि लास्ट वेळी तिला काही त्रास नाही, काहीच नाही झालं, त्यामुळे मला वाटलं होतं की ठीक आहे आपण घेऊ शकतो, काय नाही एवढा त्रास नाही व्हायचा तिला। पण यावेळेस काय माहिती, तिला तापसुद्धा आला आणि पायाला सूज आली, आणि तिला एक तर दोन्ही पाय मारून सवय आहे आणि तिला अजिबात एकच पाय हलवता येत होता, त्यामुळे सारखी रडत होती, तिला ते दुसरा पाय हलवताच येत नव्हता आणि ते दुखत होतं, त्यामुळे मग ते शूट घेणं तिचं किंवा मग ते तिला तयार करता येत नव्हतं, ड्रेसेस पण तिला घालायचे ते आता नवीन जे आहेत ते कसं थोडंसं असं डोक्यावर मरून घालायचं आहे, आणि बाकीचे जुने ड्रेस आता तिला ते छोटे होतात, त्यामुळे तशा कपड्यांमध्ये पण तिला दाखवणं मला योग्य वाटत नव्हतं आणि त्यामुळे शूट नाही करता आलं। शेवटी मम्मी म्हणले की तू प्रॉमिस केलंस सगळ्यांना तर तुला दाखवावंच लागेल त्यांना म्हणून, मग तिला असं तरी कसं दाखवणार, प्लस मम्मी बोलली की तू फोटोज टाक, मग फक्त फोटो टाकले तर ते सुद्धा तुम्हाला चालणार नाही हे मला माहिती आहे, त्यामुळे मम्मीला म्हणलं की मी सांगते, सगळे समजून घेतात जे रिअल आहे ते सांगते त्यांना आणि सगळे समजून घेतील। तर जे काही कमेंट्समध्ये मी तुम्हाला सांगितलंच काय काय झालं ते बाळाचं, तिला ताप वगैरे सगळं होतं, आत्ता छान मस्त खेळायला लागले आहे इथं ती। आणि आता आज संध्याकाळी मे बी शूट करेन किंवा उद्या सकाळी करेन बघू,
आणि आता आमची चालू आहे विसर्जनची तयारी. गणपती विसर्जन आहे आज. मोदक करतोय मी इथे. हे मम्मीनं पीठ म्हणून ठेवलंय. उकडीचे मोदक येस. आणि इथे हे सारण बनलेलं आहे. परवा बनवलेले गव्हाचे होते आणि आता उकडीचे मोदक आज करतोय. परवा दिवशी आम्ही पातोळ्या पण करून दाखवल्या. आज पण करणार चहा पातोळ्या. काय त्याची टेस्ट हळदीच्या पाण्यामध्ये ते पातोळ्या केल्या ना की मस्त टेस्ट येते. होय. आणि पातोळ्या पण आम्ही करणार आहे. मम्मी मोदक पण त्याच्यात ठेवलेच तरी चालतंय. हा मोदक पण ठेवलं चालतात. आवडत नाही त्याला. ओके. तर आता मोदक बनवून घेणार. खाईल सोड खरं औषधी आहे. खा म्हटलं तर खाईल जरा करा. बघूया काय काय. एक ही करूयात. खाल्लं तर खाल्ला. आणि ते चालू आहे आता तयारी. थोड्या वेळात इथे बहुतेक आज 3 वाजेपर्यंतच मुहूर्त आहे ना. 3 पर्यंतच मुहूर्त विसर्जनचा. त्यामुळे इथे आता ट्रॉली म्हणजे आमच्या एरियामध्ये इथे ट्रॉली केली जाते. आणि मग वाजत वाजत येतात ना दरवर्षी. वर्षांनी गणपतीला इथे आहे त्यामुळे मला एक्झॅक्टली आता इथलं माहीत नाही आहे कसं करतात. बहुतेक ट्रॉली वगैरे असते त्याच्यामध्ये सगळ्यांचे गणपती. हां ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये असं ठेवून सगळ्यांचे गणपती घेऊन जातात. मस्त डान्स वेन्स करत आहे ना. मी एकदा व्हिडिओ पाहिलेला. छान डीजे विजे लावून असं घेऊन जातात. आता बहुतेक 3 वाजेपर्यंत फक्त गणपती जागचे हलवून ठेवायचात आणि मग विसर्जन वगैरे. आता हिचं बघूया कधी कधी शूट करायचं. विनू खाली गेला आहे आता त्यामुळे तो आल्यावरती मग करायचं आहे. आणि आम्ही छान केक पण कट करणार आहोत. सांगितलंय केक आता कधी कट करायचं काय हे सगळं थोडंसं ऍडजस्टमेंटचा प्रॉब्लेम होतो. जर आज तुम्हाला उद्या व्हिडिओ द्यायचा असेल तर आज मला ब्लॉग शूट करावा लागेल. आणि आज नेमकं असं झालं की आत्ता वाजले जवळजवळ 1:30 वाजलेत. गणपतीचं विसर्जनची तयारी चालू आहे. त्यात एकदा का विनू गेला विसर्जनला की तो रात्री 11 वाजेपर्यंत खालीच कारण खूप वेळ लागतो. त्यामुळे बघू कसं कसं ॲडजस्ट होते. अदरवाईज मग उद्या तरी करेनच. आज झालं तरी आज बघू. आता शहाना बाबू शहाना बाबू पिल्लुडा चिल्लुडा. ऍक्च्युली हे मी इथे असं अडकवून ठेवलं ती खेळेल म्हणून. आणि इथं असं होतं चुकून ते पुढे जाऊन पडलं आणि हे तिच्या तोंडावर पडलं. असं मला वाटलं तर ती रडते. एक ऍक्च्युली लागण्यासारखं नाही आहे एवढं जास्त पण तरी रडेल असं वाटलेलं मला. पण ती रडली नाही. मग मला मम्मी म्हणते की बघ आता कसं स्वतःची मुलं आल्यावरती कसं वाटते. आम्ही आधी म्हणजे मम्मी आमची काय करते काय जरी झालं ना एकदम मोठ्याने वरती अगं बाई अगं बाई अगं बाई अगं बाई आम्ही ओरडत असतो कशाला एवढी रिॲक्ट करते असं बोलायचं. आत्ता तिच्या तोंडावरती पडायला लागलं. मी एकदम दचकले एकदम घाटले. असं म्हणते बघ आता तुला कसं स्वतःची मुलं आल्यावर कसं वाटतंय तसंच आमचं असतंय असं तिचं म्हणायचं चालू आहे. हे ना मम्मी मम्मी काल गुलाबी बरोबर आहे. स्वतःवर आल्याशिवाय काय समजत नाही. परिस्थिती स्वतःवर आली तरच समजते त्या गोष्टीची. राईट. त्याशिवाय समजणार नाही. यू आर राईट. डोळे झाल्या तेव्हा पडलं तेव्हा काय उत्तर नव्हे. काळजी काय झालं ते हँडल आहे की ते पुढे ठेवलं रे. आणि ते हँडल गेलं पुढे आणि हे जाऊन पडले तोंडावर. मला वाटलं तर अडते काय की तर गप्पच बसले रडूच नाही. बघ माझी पूर्वी किती स्ट्रॉंग आहे. मी गणपतीसाठी 21 मोदक केलेले आहेत. आणि आता पातोळ्या करतोय जी हळदीची पाने आहेत ना त्याच्यात थापून केली जाते. दाखवते तुम्हाला. आणि तुम्ही सुद्धा करत असाल. बऱ्यापैकी तुम्ही खूप जणी करत असाल सुद्धा. आता म्हणलं 21 मोदक देवासाठी झालेले आहेत तर आता बाकीच्या पातोळ्या करून टाकूयात. आणि ऑलरेडी उशीर झालाय भरपूर. मम्मीला एकटीला सगळं करायला लागतंय. मग मध्ये मध्ये ती राजनंदिनी आपली रडत असते त्यामुळे तिला घ्यायला लागतं. आणि मम्मीला सगळं लोड पडायला लागलाय. तर आता जसं जसं जमतं तसं करूया. म्हणलं 21 मोदक झाले त्यामुळे उरलेल्याचे पटपट पातोळ्या करून टाकायचे. आता तुमच्यापैकी बरेच जण ही रेसिपी कदाचित करत असतील घरी. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी स्पेशली ही दाखवते मी. तर ही हळदीची पानं आहेत आणि याचा स्मेल खूप छान उतरतो या पदार्थामध्ये. आणि हे उकड काढलेलं आहे मोदकाचं पीठ. तर तेच मी थापून घेते व्यवस्थित सगळ्या पानवर.
खोबऱ्याचं जे सारण बनवलेलं होतं तर ते फील करून घेते. हे मी वेगळ्या पद्धतीने करते, बरेच जण मधून दुमडून करतात, तर मी अशा प्रकारे बनवत होते जसं तुम्ही आता पाहत आहात. आणि मी बनवल्यानंतर मम्मी मला ओरडायला लागली की अरे तू असं का बनवतेस, मधून फोल्ड करून कर. तर मी म्हटलं की ठीक आहे, असंही खायचं आहे तसंही खायचंच आहे म्हणलं. पण पुन्हा ती म्हणाली म्हणून मी परत शेवटी शेवटी जे होते ना तर सगळं ती त्याप्रकारे बनवले जसं तिला हवं होतं. तर आत्ता ज्या पद्धतीने मी बनवत आहे ना तर त्या पद्धतीने ॲक्च्युली मम्मी मला बनवायला सांगत होती. आणि उकर जर चांगली काढली तर पीठ खूप छान मऊ असं होतं आणि बनवायलासुद्धा सोपं जातं. नॉर्मली बऱ्यापैकी जे लोक सगळे बनवतात ना तर ते अशा पद्धतीने बनवतात, मधोमध सारण भरून त्यानंतर मग ते पान असं दुमड जसं मी दाखवते ना तशा पद्धतीने दुमडतात. आता हे स्टीम देण्यासाठी ठेवत आहे. 3-4 विसर्जन करायचं होतं, सो पटकन आरती करायला घेतली आम्ही. शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती, जय देव जय देव. रत्न खचित वरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे जळित मुकुट शोभतो. 15-20 मिनिटात या पातोळ्या रेडी झाल्या होत्या उकडून आणि इतकं सुंदर याचा स्मेल येत होता तर हे पाहू शकताय. वन ऑफ माय फेवरेट डिश आहे ही. आणि असं मस्तपैकी मधून तोडून त्याच्यावरती सुंदरसं असं तूप घालायचं आणि खाऊन टाकायचं. आणि आमचं चाललं आहे जेवण. आता आज गणपती जाणार, आज काय म्हणतेस मम्मी? 4-5 दिवस कधी कसे गेले कळलेच नाही आहे ना. तर आता मी जेवून घेतो. आता चालली आहे गडबड सगळी गणपतीचं विसर्जनची. आम्ही आधी पटपट जेवून घेतो. मला जायचं होतं विसर्जनला पण बाळामुळे जाता येत नाही. आता पुढच्या वर्षी आम्ही बाळाला घेऊन जाणार ना मम्मी विसर्जनला. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मोर्या मोर्या. कर 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 5 वा का. मम्मी बाळ कडे बघून ये. बाळ बरं आहे का? आहे आहे ठीक आहे. काय आहे, मुलगा आहे का? मुलगी. हा ती मुंबईला. हा तिकडेच. किती दिवस झाले मला बाळ? 3 महिने आज झाले की? 3 महिने आज झाले. 3 महिने झाले की? तर इथे अशा प्रकारे असं सजवलेलं आहे आणि याच्यातून गणपती घेऊन जातात, बाकी सगळे चालत जातात. आता की दरवर्षी ना लहान असताना जेव्हा आजोबा होते वगैरे त्यावेळेस गणपती असे इथून घेऊन जात होते, घेऊन जायचे आणि आम्ही लगेच ना हे फळं असायचे ना या फळांवरती तुटून पडायचं लहान असताना खूप. तेव्हा फार आवडायचं खायला वगैरे आणि तेव्हा जास्त भेटायचं नाही ॲक्च्युली, त्यामुळे लगेच मग ती फळं आम्ही ठरवून ठेवायचो. सफरचंद माझं, चिकू तुझं, असं सगळं ठरवून ठेवायचो. आता एवढ्या फ्रुट्स इथे आहेत पण असं कोण खाणार नाही आहे घरात किंवा लगेचला. आता सगळं भेटतोय मिळवतोय त्याच्यामुळे पहिल्यासारखं हे नाही राहिलं की आता मला घ्यायचे. त्यामुळे लहानपणी जे मस्त वाटायचं ना आता म्हणजे छान वाटायचं सण वगैरे असताना तर तसं आत्ता फील नाही होत अजिबात. आता चाललेत सगळेजणं, मम्मी पण खाली मंदिरपर्यंत जाऊन येणार आहे परत. आता आहे DJ विजे काय काय लावून यांचं चालू आहे, बघू आता काय काय. मला तर जायची फार इच्छा व्हायला लागली सगळ्यांना बघून, मला काही जाता नाही येणार आहे. तर गेल्या 3 महिन्यांपासून तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होतात तर तो दिवस आज फायनली आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि
जसं की मी तुम्हाला सांगितलं गणपतीमध्येच मी दाखवणार होते, काही कारणांमुळे दाखवतं नाही आलं. आणि आज सुद्धा थोडंसं ते मी जे काही फायनल केलं होतं ना, डिसाईड केलं होतं, तर तसं नाही होतं कारण विनू अचानक चाललाय. तर चला आपण राज नंदिनीला पाहूयात. प्लस आम्ही थर्ड मंथ तिचं कम्प्लीट झालंय, त्यामुळे केक सुद्धा आणलाय. तर दाखवते तिला तुम्हाला. तर हा केक अर्जंट बेसिसवरती मी बनवून घेतला, म्हणलं की एक छोटं सेलिब्रेशन करू. तर जिचा फेस पाहण्यासाठी तुम्ही इतके दिवस वेट करत होतात, तर ती ही पहा आमची आणि तुमची राज नंदिनी. खूप उशिराने तुम्हाला तिचा फेस दाखवला, त्यासाठी सॉरी. आणि ॲक्च्युली थोडं घरच्यांचं ऐकावं लागतं, त्यामुळे 1-3 महिने थांबले मी तुम्हाला न दाखवता. कोणासारखी दिसते हे नक्की सांगा, माझ्यासारखी की तिच्या बाबांसारखी. बरेच जण म्हणत होते की तिच्या बाबांसारखी ती दिसते सुरुवातीला, आता बोलतात की माझ्यासारखी. तर तुम्ही नक्की सांगा ती कोणासारखी दिसते. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद तिच्या पाठीशी सदैव असू देत, हीच इच्छा. आणि ॲक्च्युली ती 2 दिवस झाले तिला आंघोळ नव्हती, कारण वॅक्सिन दिलं होतं. आणि आज सकाळी तिला आंघोळ घातली आणि तिला झोप फार येत होती, त्यामुळे थोडीशी ती आपली अनकम्फर्टेबल फील करते. आणि काही मिनिटातच ती झोपूनसुद्धा गेली. आम्ही तर खूप प्रयत्न केला तिला हसवायचा. यानंतर आमचे बंधुराज रिटर्न जाण्यासाठी निघाले पुण्याला. आणि मम्मीचा चेहरा तर नेहमीसारखा, तुम्ही बघतायच तिचा चेहरा कसा असतो तो जाताना. तर येस, आता परत ऑफिस वगैरे हे स्टार्ट होणार. संध्याकाळी ॲक्च्युली जाणार होता, पण पुन्हा ऑफिसचं काहीतरी टायमिंग चेंज झालं, त्यामुळे तो लवकर निघाला. आणि येस, आता बघू पुन्हा कधी येतो तो. तर ॲक्च्युली माझं प्लॅनिंग खूप वेगळं होतं की तिला तुमच्यासमोर कशाप्रकारे प्रेझेंट करायचं, दाखवायचं तिला. बट ऑलरेडी 5-6 दिवस लेट झाला होता तिच्या तब्येतीमुळे. आणि आज अचानक असं झालं की आज पण ठरवलं होतं की आज छान काहीतरी करूयात आपण सेलिब्रेशन. बट विनू अचानक सकाळी म्हणला की मी आता जाणार आहे म्हणून, परत म्हणलं की तो असतानाच शूट करूयात, कारण मग कॅमेरा वगैरे पकडायला कोणतरी लागेल. आणि त्यामुळे आणि त्याचं पण मन होतं, तो त्याला ॲक्च्युली जायचं होतं आता लगेच, पण तो बाळासाठी परत थांबला. आणि त्याची पण इच्छा होती म्हणून मग म्हणलं की ठीक आहे आपण असंच घेऊयात. तर नक्की सांगा आमची परीराणी कशी दिसते. आणि तुमचे खूप खूप आशीर्वाद तिच्यासोबत असू द्यात. म्हणलं आता जर आज आणि पुन्हा कॅन्सल केलं, नंतर निवांत करूया म्हणलं, तर ते पुढे पुढे ढकलतच जातं. आणि मग तुम्ही सगळे पुन्हा माझ्यावरती चिडाल की किती दिवस लेट करतेस म्हणून. फायनली आज तुम्हाला दाखवलं तिला. तर काल रात्री मम्मी विनूला वगैरे यायला उशीर झाला विसर्जनवरून. जवळजवळ 9-9:30 मम्मी 9 वाजता आली, विनू 10:30 आला. त्यामुळे रात्री शूट नाही घेता आलं. आणि रात्री शूट नाही घेतलं त्याच्यामुळे अपलोडिंग रात्री नाही करता आलं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे आमच्याकडे रात्री फास्ट अपलोड होतं, त्यामुळे आता सकाळी तो जायच्या आधी पटकन 5 मिनिटात हे शूट घेतलं. आता अपलोडिंगला लावते आणि मग तुम्हाला दाखवते. लास्ट टाईम आपण जे गिव्ह अवे केलं होतं त्याचे जे विनर होते त्यांचं मला काही ईमेल मेसेज काही आलेला नाही आहे, त्यामुळे आपण त्यांचं नाव कॅन्सल करतो आहे. आणि आता पुन्हा गिव्ह अवे विनर अनाऊन्स करणार आहोत. नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी ते अनाऊन्स करेन की कुणाला गिव्ह अवे भेटणार आहे. पुन्हा नवीन 10 नावे काढली जातील आणि त्यातून एखादी चिठ्ठी उडवली जाईल. तर येस, ते पण नाव ऐकण्यासाठी नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.